पंजाब मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. सुरक्षेतील त्रुटींची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करायला सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. त्याचवेळी न्यायालयाने केंद्र सरकार आणि पंजाब सरकार या दोन्ही पक्षांना आपापल्या पॅनलद्वारे तपासाला स्थगिती द्यायला सांगितली आहे. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जर केंद्र आधीच कारणे दाखवा नोटीसमध्ये सर्व काही मान्य करत असेल तर न्यायालयात येण्याचा अर्थ काय? तुमची कारणे दाखवा नोटीस पूर्णपणे विरोधाभासी आहे. समिती स्थापन करून तुम्ही SPG कायद्याचं उल्लंघन झालंय का याची चौकशी करू इच्छिता, मग तुम्ही राज्याचे मुख्य सचिव आणि DG दोषी मानता, त्यांना कोणी दोषी ठरवलं, त्यांची बाजू कोणी ऐकली, असं सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश MV रमण्णा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठानं केंद्र सरकारला विचारलंय. या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत आहेत जयंत माईनकर, ज्येष्ठ पत्रकार. जयंतजी, आपण पाहतोय आता या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जाणार आहे, काय सांगाल? अपेक्षित अशी कारवाई केलेली आहे. याचं कारण असं आहे की हा प्रसंग असा आहे की केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातला जणू काही संघर्ष आहे की काय, अशा प्रकारचे त्याला स्वरूप दिल्यानंतर अशा वेळेस जी काही आपल्या लोकशाहीमधली एक परंपरा आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रिटायर्ड एखाद्या न्यायमूर्तीमार्फत इन्क्वायरी करायची, त्यावर इन्क्वायरी होईल. पण आता त्यातले जे काही प्रश्न आहेत की मुळात हा जो काही रूट होता तो अचानक बदलला गेला का, त्याच्यानंतर 15 ते 20 मिनिटं तसं बदलणं हे त्यांनी आधी सांगितलेलं होतं का, ते फ्लाईटनी का नाही, ते हेलिकॉप्टरनी का नाही जाऊ शकले, आणि असे इतर अनेक प्रश्न आहेत. आणि हा तिथे ज्या प्रकारे मुख्यमंत्री म्हणाले होते पंजाबचे की तिथे कोणी आलेले नाहीत, एकही कोणी गोटा सुद्धा मारला नाही, काहीच झालं नाही तरी सुद्धा माय जीवित बच गया, अशा प्रकारचं वाक्य कसं काय म्हटलं, याच्यावर जे काही प्रश्न विचारलेले आहेत, तर मला असं वाटतं याच्यावर सांगोपांग होऊ शकेल. याचं काही एकदम मी असं सांगू शकत नाही की याचं उत्तर लगेचच मिळेल अशी काही शक्यता नाही. याचं कारण असं आहे की मुळात याचा इलेक्टोरल बेनिफिट किती घ्यायचा हा प्रयत्न केला जाईल. मुळात हे सगळी घटना हा राजकीय फायद्यासाठी आहे का असं याच्या आधी सुद्धा चर्चेला गेलेलं होतं. आणि आता सुद्धा याचा रिपोर्ट येईपर्यंत कदाचित उत्तर प्रदेश आणि पंजाबचे इलेक्शन सुद्धा झालेले असतील. मुळात देशातल्या सर्वोच्च सुरक्षा असलेले पंतप्रधान यांच्या बाबतीत अशा प्रकारची चूक ही केंद्र आणि राज्य सरकारकडनं कोणाच्याही कडून झालेली असेल तर त्यावर कारवाई केली जावी. पण तुम्हाला एका वाक्यात सांगतो की मुळात ही घटना भारत पाकिस्तान बॉर्डर पासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर घडलेली आहे आणि नुकत्याच बदललेल्या नियमांच्या अनुसार बॉर्डर पासून 50 किलोमीटर पर्यंत जी काही एरिया असते ती सीमा सुरक्षा दलाच्या हातात येते आणि सीमा सुरक्षा दल हे केंद्रीय गृहमंत्र्याच्या हातात असतं. त्याच्यामुळे तसा पंजाबवर जो काही दोष, पंजाब सरकारवर जो काही दोष दिला जातो तो अयोग्य आहे असं माझं मत आहे. अगदी अगदी, धन्यवाद जयंतजी आपण दिलेल्या या माहितीबद्दल.